अकोला शहरातील गंगानगर येथील एका गोडाऊनमधून 25 सप्टेंबर रोजी 4 लाख रुपयांचा कपड्यांचा माल चोरीला गेला होता. मात्र जुने शहर पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे अवघ्या 48 तासात 2 आरोपींना अटक करून 3,50,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गंगानगर अकोला येथील कायनाथ कॉटेजच्या कपड्यांच्या गोडाऊनमध्ये चोरीची घटना घडली होती. मालक मोहम्मद इम्रान अब्दुल हकीम यांनी 25 सप्टेंबर रोजी गोडाऊनमध्ये तुटलेले कुलूप पाहिल्यानंतर लक्षात आले की लाखोंचा कपड्यांचा माल चोरीला गेला आहे. त्यांनी तात्काळ जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सणासुदीच्या काळात या चोरीमुळे मोठे नुकसान होणार असल्याची बाब जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन लव्हेकर यांनी गांभीर्याने घेतली आणि तपास त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना 2 इसम स्वस्तात कपडे विकत असल्याचे कळले. पोलिसांनी सापळा रचून अब्दुल समद, अब्दुल कुवदुरा आणि अहतेशामुद्दीन उर्फ अल्लू अस्तोनी यांना अटक केली. त्यांनी चोरीची कबुली दिली असून पोलिसांनी 3,50,000 रुपयांचा चोरी गेलेला माल हस्तगत केला आहे. ही यशस्वी कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लव्हेकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र करंडकर, छोटू पवार, सागर शिरसाट, पवन डांबलकर, शैलेश पाचपूर, अब्बास यांनी केली.